शेकडो वर्षांची परंपरा असणाऱ्या श्री राम रथ आणि गरुड रथ यात्रा मंगळवार दिनांक 16 एप्रिल 2019 रोजी सायंकाळी 5 वाजता श्री काळाराम मंदिर पंचवटी येथून सुरू होईल। श्री रामनवमीच्या पार्श्वभूमीवर पंचवटीत शेकडो वर्षाची परंपरा असणाऱ्या श्रीराम रथ आणि गरुड रथ यात्रा काढण्यात येत असते। येत्या मंगळवारी सायंकाळी 5 वाजता काळाराम मंदिरपासून ही यात्रा सुरू होणार आहे। श्री सरदार रास्तेक आखाडा तालीम संघ श्रीराम रथोत्सव समितीच्या वतीनं श्रीराम रथ हा उद्या काळाराम मंदिराकडे प्रस्थान करण्यात येणार आहे। यंदा रामरथाला रंगकाम करण्यात आलं असून या रामरथाचं मुख्य आकर्षण हे ढोल झांज पदक ठरणार आहे। याबाबत रामरथ ध्वजाचे मानकरी नितीन शेलार यांनी अधिक माहिती दिली। माझं नाव नितीन कैला शेलार, मी रामरथ ध्वजाचा मानकरी आहे आणि रामरथ उत्सव समिती सदस्य पण आहे। यंदाच्या वर्षी रामरथ उत्सव हा 16 एप्रिल मंगळवारी साजरी होणार आहे। संध्याकाळी 5 वाजता काळाराम मंदिर पूर्व दरवाजापासून ही यात्रा सुरू होणार आहे। ह्या यात्रेसाठी रामरथ उत्सव समिती सरदार रास्ते आखाडा तालीम संघातर्फे नवीन रंगकाम रथाला करण्यात आलेलं आहे। त्यानंतर मिरवणुकीचं खास आकर्षण म्हणून पुणे रेटवडी इथून ढोल आणि झांज पथक बोलविण्यात आलेले आहे। तसेच गंगेवर शोभेचे दारूकाम करण्यासाठी संगमनेरवरून फटाके बोलवण्यात आलेले आहे। माझे सर्व नाशिककरांना आवाहन राहील का त्यांनी पारंपरिक वेशभूषेमध्ये रामरथ ओढण्यासाठी संध्याकाळी 6 वाजता मंगळवारी हजर राहायचं आहे। धन्यवाद। त्याबरोबरच अध्यक्ष राकेश शेळके यांनी सर्व भाविकांना दर्शनाचा लाभ घ्यावा असं आवाहन केलं। मी रामरथोत्सव समिती अध्यक्ष राकेश शेळके आपल्या पूर्ण नाशिककरांना आवाहन करत आहे की येत्या मंगळवारी 16 तारखेला श्री रामरथ यांची मिरवणूक ही काळाराम मंदिरापासून सुरू होणार आहे। तरी सर्वांनी दर्शनाचा लाभ घ्यावा। 9 न्यूज ब्युरो नाशिक।